सरकारच्या विरोधात म्हणजे आता विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आला सोलापूरमध्ये आणि मराठा आरक्षणावरून आत्महत्या देखील होते सरकारच्या विरोधात हा सगळा उद्रेक. मुळात मराठा समाज असो धनगर समाजातले आमचे बांधव असो यांना न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची नेहमीच राहिलेली आहे आणि सातत्याने या समाजावर अन्याय होत राहिलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून इथे जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी या समाजाची मोठी फसवणूक केली अशी समाजाची भावना आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असताना हा आरक्षणाचा विषय याच्यावर तातडीने राज्य सरकारने मार्ग काढला पाहिजे. नुसतं फसव्या आश्वासनं देऊन चालणार नाही आणि या ठिकाणी आमच्या मराठा किंवा धनगर समाजाच्या आमच्या बांधवांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.